अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की पिवळी हळद ही सायंटिफिक रित्या आणि आयुर्वेदात सुद्धा किंवा त्याचबरोबर वास्तुशास्त्रातही आपल्या जे जाणकार आहेत त्यांनी सांगितलं आहे की हळदीचं महत्व खूप आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की बघा हळदीचा कलर आहे पिवळा आणि पिवळा कलर हा आपल्या गुरूंशी संबंधित असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिवळा कलर हा गुरूंशी संबंधित असतो. म्हणून हळकुंडाचा वापर करून हळदीचा वापर करून आपण आपलं जीवन सुखकर नकारात्मकतेने जर एखाद्याचं आयुष्य भरलेलं असेल तर ते कसं सुखकर करावं याच्यासाठी काही उपाय आपण करणार आहोत, काही उपाय आपण बघणार आहोत. तर ते कोणते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हळदीचा कलर असतो पिवळा. बघा काळ्या कलरची पण हळद असते पण त्याच्यावर ती हळद मोस्टली मिळत नाही. काळी हळद बऱ्याच एकदम क्वचित ठिकाणी आपल्याला काळी हळद मिळते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिवळी हळद बघणार आहोत. जी आपल्याला जी बाजारात ओली हळद मिळते तीच ओली हळद वाळून त्याची पिवळी हळद करत केलेली असते. तर मी आज तुम्हाला हळदीचा वापर सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं की हळद जसं आपल्या गुरुंशी संबंधित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुबळ स्ट्रॉंग असला ना की जगाच्या पाठीवर किती पण प्रॉब्लेम आले तरी त्या प्रॉब्लेम मधून आपण सहज मार्ग काढू शकतो. गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला गुरुंची सेवा करायची असते. मग ती दत्त महाराजांची असो, स्वामी महाराजांची असो, साईबाबांची असो, तुमचे जे गुरु आहेत त्यांची तुम्ही सेवा करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं की दर गुरुवारी आपण पिवळं काही ना काही दान करत असतो. बघा आपल्याला जर गुरुबळ आपला स्ट्रॉंग नसेल किंवा आपल्याला बारावा गुरु किंवा पहिला गुरु चालू असेल तर आपण गुरुवारी नाहीतर रोजही आपण दत्त महाराजांची उपासना करत असतो, स्वामी महाराजांची उपासना करत असतो. पण दर गुरुवारी आपण दान करत असतो तर काय करायचं, भिजवलेली जी चणाची डाळ असते ती भिजवायची आणि त्याच्याचबरोबर गुळ हा आपण गायीला खाऊ घालू शकतो. याने आपल्यावर जो गुरुचा वाईट प्रभाव आहे किंवा आपलं जर गुरुबळ कमजोर असेल तर ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. त्याच पद्धतीने बघा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं किंवा असं वाटतं की आपल्या त्यांना खूप नकारात्मकता आहे, खूप नकारात्मकता भरलेली आहे. नेहमी मी निगेटिव्हच विचार करत असते. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. रोज आंघोळीच्या पाण्यात एखादा चमचा किंवा एखाद्या चमच्याला कमी म्हणजे 1 टेबलस्पूनला 1/4 टेबलस्पून आपल्याला हळद घ्यायची आहे आणि ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. याने काय होईल म्हणजे अर्थात आपला चेहराही ग्लो करेल आणि त्याच पद्धतीने कुठेतरी नकारात्मकता आपल्यात असेल किंवा त्याच पद्धतीने जर आपल्याला जर काहीतरी म्हणतो ना की मला कोणीतरी म्हणतो की कोणीतरी असं काहीतरी केलंय ना की हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यापासून किंवा हा व्यक्ती मला भेटून गेल्यापासून खूप नकारात्मकता वाटते, माझं खूप असं आन जड पडलं आहे किंवा खूप नकारात्मकता आहे, निगेटिव्ह विचार येत आहेत, त्याच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. एक महिनाभर तुम्ही करून बघा. चिमूटभर हळद अशी थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे रोज आंघोळीच्या पाण्यात. हा उपाय करून बघा, नक्कीच प्रभावशाली आहे. त्याच पद्धतीने रोज घराबाहेर पडताना रोजच ही सवय लावायची. बरेच लोक करतात पण मी तुम्हालाही सांगेल की रोज किंवा एखादं प्रमुख काम करण्यासाठी जर तुम्ही चालला आहात, एखादी डील करण्यासाठी, एखादा व्यवहार फायनल करण्यासाठी तुम्ही चालला आहात किंवा परीक्षेला चालला आहात तर तुम्हाला काय करायचंय, थोडंसं हळद आणि केशर तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ते हळद आणि केशर तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि जे गंगाजल आहे, गंगाजल सगळ्यांच्या घरात छोटीशी बाटली भरलेलीच असते तर त्या गंगाजलमध्ये आपल्याला हळद आणि केशर मिक्स करायचं आहे आणि ते कपाळी लावायचं आहे. हे तुम्ही करून बघा, अडलेली कामे आपली मार्ग लागतात. किंवा आपण म्हणतो ना की माझ्या बोलण्याला काही किंमतच नाहीये, मी कितीही समोरच्यासाठी बोलतो तरी लोक माझं ऐकतात किंवा इग्नोर करतात. आपण जर म्हणतो की मला काही किंमत नाही तर त्याच्यासाठी पण हा उपाय आहे. तुम्ही रोज घराबाहेर पडताना जर तुम्ही नोकरीला जात आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यवसायात जात आहे तर रोज पिवळी हळद आणि केशर हे गंगाजलमध्ये मिक्स करून तुम्ही ते कपाळी लावा आणि मग तुम्ही घराच्या बाहेर पडा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि त्याच पद्धतीने सगळ्या महिला करता मला माहिती आहे, रोज आपला उंबरा रोज किंवा दर गुरुवारी, रोजच करायचं असतं, दर गुरुवारी किंवा रोज आपला उंबरा आहे जो गोमूत्र आणि हळद याने संपूर्ण सारवायचा आहे. संपूर्ण सारवल्यावर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो दर रोज तुम्हाला शक्य नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण दर गुरुवारी तुम्हाला तो स्वच्छ करायचा आहे. वरतून पासून खालीपर्यंत तो किती पण मोठा असो तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. स्वच्छ केल्यानंतर हळद कुंकू मिश्रित गोमूत्र टाकून तुम्हाला त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. ही आपण सगळी सेवा करतच असतो पण तरी पण तुम्ही
जे करत नसेल हा ही माहिती त्यांच्यासाठी आहे. तुम्ही करून बघा, घरातली नकारात्मकता बऱ्याच प्रमाणात कमी होते, कारण घरातली नकारात्मकता ही माणसांद्वारे सुद्धा घरात येते. ती काही अशी म्हणजे आपसून नाही येत, ती माणसांद्वारेच येते. जेव्हा आपण तो उमरा ओलांडून जातो ना, आपल्यातली नकारात्मकता, भले कधी कधी आपणच आपल्या घरात नकारात्मकता घेऊन येतो, जेव्हा आपण तो उमरा ओलांडून जातो तर आपल्यातलीही नकारात्मकता बऱ्या प्रमाणात कमी होते, आणि ते स्वस्तिक पाहूनही आपल्यातली नकारात्मकता संपूर्णपणे कमी होते. म्हणून लोकांसाठी नाही, आपल्याला आपल्या घरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. म्हणून हा उपाय रोज महिलांनी न चुकता करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला वाटतं की बघा की अन्नधान्यामध्ये कमतरता व्हावी, म्हणजे कमतरता झाली आहे, आपल्याला वाटतं की आमच्या घरात बरकत नाही, तर नेहमी अन्नधान्याची समाप्ती होते, संपलं जातं आमचं अन्नधान्य. त्यासाठी तुम्हाला सांगेल मी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे. अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न असली तर कधीही घरात कशाचीच कमतरता होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, करंगी शेजारचा बोट, जो ज्याला आपण अनामिका म्हणतो, हा बोट करंगी शेजारचा, हा बोट, हा बोट याने काय करायचं आहे, रोज तुम्ही स्वयंपाक करताना सगळेच स्वयंपाक करण्याच्या आधी आपल्याला आपला किती चिरोटा सगळा स्वच्छ करत असतो, ते सगळेजण करतात मला माहिती आहे. ते केल्यानंतर आपला जो गॅस होत आहे, जिथे आपण गॅस, त्या गॅसला 7 हळदीच्या, आपण म्हणजे हळद आणि कुंकू जसं लावतो ना, तर फक्त हळदीच्या 7 रेषा अशा तुम्हाला गॅसला, गॅसवर अशा लावायच्या आहेत, वरतून खाली अशा 7 रेषा तुम्हाला लावायच्या आहे. अशा 7 रेषा झाल्यानंतर रोज प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा मातेला की माझ्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता कमी पडून देऊ नको. तुम्ही हा उपाय रोज करा, अनुभव घ्या, नक्कीच चांगला तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपल्या धनधान्यात कमतरता झाली आहे किंवा आमचा धंदा, उद्योगधंदा व्यवस्थित चालावा, याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की जसं गुरुबळ आपलं स्ट्रॉंग पाहिजे, महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं गुरुबळ चांगलं होऊ दे आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कामात यश मिळू दे, हीच महाराजांचरणी मी प्रार्थना करते. आणि अजून एक उपाय तुम्हाला सांगते की एखाद्या गुरुवारी काय करायचं आहे, हळकुंड असतं ना आपले, हळद किसलेली पिसलेली नाही, जी आपण भाजीला वापरतो ती नाही, हळकुंड असतं, एक अख्खी हळकुंड घ्या आणि जो पिवळ्या कलरचा कपडा असेल, पिवळा शुद्ध कपडा जो कधी वापरलेला नाहीये, त्याच्यात ती हळकुंड त्याच्यात पॅक करा आणि ती जी पोटली आपण केलेली आहे ती काय करायची, तुमचा जर बिझनेस असेल तर तुमच्या धंद्यात, बिझनेसचा जिथे गल्ला करतो आपण, जिथे आपण लक्ष्मी ठेवतो, त्या लक्ष्मीच्या ठिकाणी तुम्हाला ती हळद ठेवायची आहे. त्याच पद्धतीने तुमचा जर बिझनेस नसेल, कोणी नोकरीवाला असेल, तर तुमची जी तिजोरी आहे ज्याच्यात तुम्ही तुमच्या महिन्याची सेव्हिंग करता, त्याच्यात तुम्हाला ती ठेवायची आहे. ती ठेवताना म्हणजे ती पॅक करताना ती ठेवण्याच्या पहिले स्वामी महाराजांपुढे ती आपल्याला ठेवायची आहे आणि शक्य असेल तर 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा महाराजांचा जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग ती तुमच्या उद्योगधंदा जिथे तुमचा गल्ला आहे तिथे ठेवा, किंवा तुमची जी तिजोरी आहे तिथेही तुम्ही ठेवा. हा उपाय करून बघा, खूप प्रभावशाली आहे. आणि ओली हळद नाही घ्यायची आहे, सुकलेली आहे, जी लवकर खराब होणार नाही. आणि जर तुम्हाला वाटलं की एखाद्या महिन्यानंतर की ताई मला बदलायची आहे, तर हरकत नाही, तुम्ही जी तुम्ही जी म्हणजे ज्या ब्लाऊज पीसमध्ये तुम्ही ज्याला गुंडाळून ठेवलेलं आहे ती तुम्ही मोकळी करा, ती हळकुंड तुम्ही विसर्जन करा, वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करा, परत नवीन हळकुंड घ्या, जर तो कपडा चांगला राहिला तर त्याच्यातच ती परत रॅप करा, महाराजांकडे समोर ठेवा, जप करा. आणि ही सेवा तुम्हाला गुरुवारीच करायची आहे, महाराजांत समोर ठेवा, परत जप करा, एक वेळा करा, एक माळ करा, 108 वेळा जप करा किंवा 11 माळी करा तुमच्या इच्छेने, आणि परत ती तुमच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय खूप प्रभावशाली आहे, करून बघा, अनुभव येईल. कोणतेही उपाय करताना मनात श्रद्धा असायला पाहिजे, मनात श्रद्धा असली तर सगळे कामं होतात, महाराजांना पण काही सांगावं लागत नाही, कुठेतरी श्रद्धा आपली कमी पडते की आपली कामं होत नाही. सो अतिशय छोटीशी माहिती त्याची मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.